जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. दिग्या बाजूच्या बेडवरनं फोन घातला करतोस, बोल ना काय ते. गोडबोले बाई पण झोपलेत बाजूला माझ्या. गोड अरे उचलत नाहीये. आणि हिंसाचार नको, शांतता ठेव. हो शांत होते. तुला आधी फोन यार. काकांनी वैताग आणला यार. काय बोलतो जोरात बोल. इथे आईचा पीच बघ, तुझा पीच बघ, जरा जोरात बोल ना. आई काय इकडे दे. इकडे दे. गोडबोले बाईंकडे काय? अरे तू गोडबोले बाईंकडे रात्रभर. अरे तू काय वेडा झालायस का? वहिनी तू कधी कशाला फोन करतो? फोन काय तू काय? तू दिवसभर गायब होतात, रात्री पण गायब. अरे काय चाललंय काय तुझं? तुला शरम नाही वाटत? रात्रभर त्या परक्या बाईच्या घरी होतास तू. काय झालं माहितीये का वहिनी, मी काल रात्री गोडबोले बाईना बघायला आलो, कारण त्यांची तब्येत बरी नाही. मी आलो तेव्हा त्या घरातले लाईट गेले होते आणि त्या घाबरल्या होत्या, म्हणून त्या म्हणाल्या तुम्ही थांबाल का थोडा वेळ, म्हणून मी थांबलो. आणि गोडबोले बाई आजारी होत्या ना, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी मला थांबावं लागलं. अच्छा, तिची काळजी घेत होतास आणि इथे काय आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं? होय रे. आणि तिकडे लाईट नव्हती आणि इथे काय दिवाळी चालू आहे की काय? तू लगेच इथे घरी ये आणि माझ्या समोर ये. माझा ना संताप संताप होतोय. बघतेस मी तुला. आता तू आहेस आणि मी आहे. हा बरीच हिंमत वाढत चालली आहे तुझी दिवसेंदिवस. निघालो निघालो वहिनी मी. आपण रिक्षात बसतो, रिक्षा सुरू पण झाली. एक नग माझ्या नशिबात आले ये. आणि आता उन वर आली, चला उठा, झोपून राहू नका, कामाला चला. नुसते आसावलेले सगळे. आलो आलो. आलो आलो. आईये आणि काका फार फार तर बाबा आहे. आणि दिगू? दिगू कुठे? दिगू झोपलाय. कमिशनर आज छुट्टी पे. जय सिंगम बाबा. जाम चिडले. काय खरं नाही, लवकर घरी गेलं पाहिजे, वाट लागणार आहे. मॅडम मी मॅडम किती शांत झोपले, पण ती बट त्यांना त्रास देते. बाजूला करतो. आधी त्यांच्यासाठी छान चहा घेऊन येतो.